ना तू खाई असली सोन्यासारखा संसार आहे कळलंय मला की तुमची आई सावत्र आहे पण त्यामुळे मला काहीच फरक पडत नाहीये पाणी हे मी पूर्णपणे पिणार आहे वर जाऊन पिते मी पाणी अहो अश्विनीताईच्या आईची तब्येत खराब झाल्यापासनं त्यांचा रोजगार परिणाम झाल्यागतच वागायला लागले ते तुला सख आणि सावत्र हा प्रश्न येतोच कुठे तुम्हाला फरक पडत नसेल मला फरक पडतो आणि तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवली तर कशी तुम्हाला कोणी दिला अधिकार हे मी माझं भाग्य समजतो अश्विनीला भावासारखा दीर आईसारखी सासू आणि आमेयासारखा प्रेमळ नवरा मिळाला हो आमचंही हे भाग्यच आहे की आम्हाला अश्विनी सारखी सून मिळाली आई काय बोलतेस तू सून नाही मुलगी म्हण मुलगी आणि काका कसं आहे ना या नात्यांच्या गाठी परमेश्वराने वरतीच बांधून ठेवलेले आपण आपण सगळे निमित्त मात्र काय आहे हो ना बर तुम्ही अश्विनीला भेटायला वरतीच जाता का ती वरती आराम करते मी तुम्हाला चहा वरतीच पाठवते ठीक आहे वर जाऊन भेटतो ते बर अतुल मी काय म्हणत होते अश्विनी अशु बाबा 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 अगं काय झालं बाबा मला ते आईचं एवढं टेन्शन घेतलंस ना अगं आता बरी आहे ती काही काळजी करू नकोस काय अवस्था करून घेतलीस तुझी तू उद्या येणारच ना तिला भेटायला भुये आता रडू नकोस हस पाहू हस बाबा मला बाबा मी मला काय झालं अशू बस बस पाहू इथे रडू नकोस बस मला सांग पाहू अगर तुला या घरात काही त्रास आहे का मला कसलाच त्रास नाहीये अगं मग रडतेस कशाला देव माणसं आहेत सगळे बिचारे सगळे तुझी किती काळजी घेतात त्यांना नको दुखूस पोरी या घराला माझ्यामुळे मी कुठलाही त्रास होऊन देणार नाही कधीच नाही बाबा घोडी माझी पोर आता अजिबात रडायचं नाही येऊ मी आता बाबा लेकीच्या घरी चहा तरी घेऊन जा हे बघ आता हस पाहू अगं नको रडू अशी सगळं काही ठीक होईल जाऊ मी येतो तुम्हाला मी स
सांगू पण शकत नाही बाबा. माझी ताई, माझा दादा, माझे सावत्र भावंड आहेत. ताईला तरी माहित असेल का की खरं काय ते? तिलाही जर माहित असेल तर तिला किती वाईट वाटेल. पण तिला जर माहित असेल तर तिने सुद्धा माझ्यापासून लपवलं असेल कदाचित. तिलाच विचारूया. बोलते मला सांग तू अश्विनीला काय सांगत होतीस? बराच वेळ तिच्याशी बोलत होतीस तू. नाही आई, मी काहीच सांगितलं नाही अजून ताईला. पण मी आता विचारणार आहे तिला. खूप घुसमट होती ग माझी. मला एकदाच तिला विचारून या विषयावर पडदा टाकायचाय, संपवून टाकायचा हा विषय मला. म्हणजे तुझ्या डोक्यातून अजून खोल गेलं नाही का हे? कसं जाणार? सांग ना तू कसं जाणार. वहिनीला माहित होत, दादाला माहित होत, म्हणजे ताईला देखील माहित असणार आणि फक्त मलाच नाही. नाही, अशुला ह्यातलं काहीही माहित नाही आणि तू तिला सांगायचं नाही, कळलं? खबरदार तिला काही सांगितलंस तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? पण आई. पण आणि बिन काहीही नाही. हे बघ नेहा, मी तुला शेवटचं सांगते. हा आता हा विषय डोक्यातून काढून टाकायचा. आता फक्त लक्ष अभ्यासाकडे आणि कॉलेजकडे, कळलं? तर हो चालते कॉलेजला. आई मूर्ख मुलगी. अशु, अश्विनी, अश्विनी, चल रेडी आहेस तू? नाही, निघूया ना. कुठे जायचंय? अगं बाहेर जायचं आहे ना आपल्याला. हा पण मी ते बाहेर नारळ पाणी नाही पिणार.
बरं ठीक आहे, आपण दुसरं काहीतरी पिऊ चल. नाही मी दुसरं पण काही नाही पिणार. बरं ठीक आहे, तू काही पिऊ नकोस. आता तरी येशील? मी आलेच हातपाय धुवून. हातपाय धुवायची काय गरज आहे? दोन मिनिटात हातपाय धुवून येतो. हल्ली तू किती वेळा हातपाय धुतेस तुला कळत आहे का? कालच्या दिवसात तू 15 वेळा हातपाय धुतले होतेस. काय गरज आहे? मला गरम होत आहे, उकडत आहे मला, म्हणून मी हातपाय धुतो. आलेच मी. आता तू कुठे जात नाहीयेस. मला प्रश्न नको आणि उत्तरही नको, कळलं? आणि हे काय काकूबाईचा उत्तर करून ठेवलायचं? स्माईल बेबी, स्माईल. हॅलो स्माईल, ठीक आहे सर? चल नेहा. ए नेहा. अरे ए अगं का झोपलेस का? उठ ए. अगं काय झालं काय तुला? उठ. नेहा, नेहा कुठे? अहो नेहा कुठे आहे? कॉलेजला गेली का ती? दवा घेतल्याशिवाय गेली माझी पोट. आशीला फोन केला होता तिला, म्हणून तिला ओरडले. अहो नको त्या विषयावर तिच्याशी बोलत होते, म्हणून तिला खडसावलं. बाबा मला बाबा मी मला काय काय झालं असू? बस बस मला सांग पो. परवा तिला भेटायला गेलो होतो, सारखी रडत होती बिचारी. मला वाटतं नेहाने तिला काही सांगितलं असावं. नाही हो, नेहा तर म्हणाली अजून आशीला काहीच माहित नाही याबद्दल. का कोणास ठाऊक, मला सारखं असं वाटत होत कि तिला मला काहीतरी सांगायचं, पण बिचारी सांगू शकत नव्हती. पोरीला कसलं दुःख आहे हे कोणास ठाऊक, पण काहीतरी दुःख आहे एवढं नक्की. तिच्या घरचेही तिच्या तब्येतीची काळजी करतात आणि ही असली चर्चा करून तिला आणखी दुःख देऊ नका. वैशाली फारच दमलेली दिसतेस, बरीच धावपळ झाली वाटतात. काय करणार,
सगळ्यांची काम एकटीवरच पडल्यावर थकायला होणारच ना. गंगू मावशी कुठे बाहेर गेले का? घरात गंगू व्यतिरिक्त इतरही माणसं आहेत म्हटलं. म्हणजे तुला आई विषयी बोलायचंय का? आई शिवाय कोणी नाहीये का घरात? अच्छा, म्हणजे तू अश्विनी विषयी बोलते. कमाल आहे. तुम्हाला तर ना तिच्या प्रत्येक गोष्टीत कमालच दिसते. वैशाली, इतकं काय झालंय तुला अश्विनीवर रागवायल? तुम्हाला त्या अश्विनीचा इतका पुळका येतोय ना, तुमची ती अश्विनी किचन मध्ये हल्ली येतच नाही. तिच्या आईची तब्येत बरी नाहीये, शिवाय ती गरोदर आहे. या परिस्थितीत ती नसेल येऊ शकत किचन मध्ये. अहो, आजारी तिची आई आहे ती नाही. आणि गरोदरपणात काम करायचं नाही, किचन मध्ये जायचं नाही असा काही नियम नाही. उलट थोडंफार काम केलं ना तर शरीराला व्यायाम होतो. हो अगं, पण तितकाही व्यायाम करण्याची तिची मानसिक स्थिती नसेल तर? गरोदरपणात नसेल झेपत तिला किचन मध्ये काम करणं. सांभाळून घे जरा. असं काही नाही, काम करायचं नाही ना म्हणून ही सगळी नाटक आहे, समजलं? आणि ओ, तुम्ही तिची बाजू घेऊ नका. तसं काही नाहीये, तिच्या बोटाला लागले, बोट दुखत असेल. आणि बिचारी अश्विनी असा काम चुकारपणा कधी करणार? अच्छा, म्हणजे ती बिचारी आणि आम्ही काम चुकार असच ना? वैशाली, तू ना उगच अर्थाचा अनर्थ करतेस. पण याचा अर्थ असाच होतो ना. आणि का हो, तिच्या डाव्या हाताच्या बोटाला जखम झाली, उजव्या हाताला नाही. उजव्या हाताने ते काम करू शकत नाही वाटत. वैशाली, अश्विनीने 3-4 दिवस आराम केला तर बिघडलं कुठे? तुमचं बरोबर आहे हो, तुमचं काहीच बिघडत नाही. बिघडते ती आमची तब्येत. वैशाली, वैशाली, हे जरा अति होतंय तुझं. अच्छा, म्हणजे मी माझ्या नवऱ्याकडे तब्येतीची तक्रारही करायची नाही तर? आपलं बोलणं तब्येतीविषयी चाललंय का कामाविषयी चाललंय ना? अश्विनीने कधीही माझ्याकडे किंवा आम्हीकडे तुझ्या कामाविषयी कधी तक्रार केली नाही. कारण ना, तशी मी तिला कधी संधीच दिली नाही. हो का? अनेक संध्या होत्या अश्विनीकडे तुझ्याविषयी तक्रार करायच्या, पण नाही केली तिने तक्रार. अरे बाबा, आजारी असताना 20 दिवस माहेरी जाऊन राहिली होतीस तू. अहो, पण माझे बाबा खरंच खूप आजारी होते. हो, पण 8 दिवसात परत येते म्हणून सांगून 20 दिवस राहिली होतीस तू. चकार शब्दाने बोलली अश्विनी. तुझ्या पायाला फ्रॅक्चर झालं तेव्हा डॉक्टरांनी 15 दिवस तुला बेडरेस्ट सांगितली होती, पण अश्विनीने तुला सक्तीने 1 महिन्याची बेडरेस्ट घ्यायला लावली. विसरलीस? त्यावेळेस घरातली सगळी काम एकटीने केली होती अश्विनीने. एकटीने? अहो, पण बस या विषयावर मला आणखी चर्चा नको आहे. जोपर्यंत अश्विनीला बाळ होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी तिची काळजी घ्यायची. आपण सगळ्यांनी, कळलं? परकी झाली का मी तुला? ओ, माझी वेड्या बाई पायीवर रागवली.
बेटा तसं काहीच नाहीये, बस तू तिकडे बस ना. काय